राहुल गांधींच्या केसालाही हात लावला तर त्याची किंमत मोदी सरकारला चुकवावी लागेल असं नाना पटोले यांनी म्हटलंय. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते, पाहूया. राहुल गांधीजींनी श्रीनगरमध्ये त्यांच्या भाषणामध्ये तिथल्या महिलांनी जी काही तक्रार त्यांच्याकडे केलेली होती की जेव्हापासून राष्ट्रपती राजवट आणि बी जे पीचा कार्यकाल त्या ठिकाणी सुरू झालेला आहे त्यावेळेसपासून काश्मीरी महिलांचं मोठ्या प्रमाणात यौन शोषणचं काम त्या ठिकाणी होते आहे आणि त्या पद्धतीची तक्रार आली आणि राहुल गांधीजींनी तो मुद्दा उपस्थित केला. 45 दिवसानंतर अदानी आणि मोदींचं जे संबंध आहेत आणि अदानींनी ज्या पद्धतीने LIC आणि बँका लुटल्यात, सर्वसामान्याच्या मेहनतीचा घामाचा पैसा लुटला, तो प्रश्न राहुल गांधीजी वारंवार विचारतात आहेत. देशाच्या जनतेच्या मेहनतीच्या पैशाचा हिशोब नरेंद्र मोदीच्या सरकारकडून घेतात आहेत, पण ते मुद्दे दाबण्यासाठी त्यांच्यावर तुम्ही का असे प्रश्न उपस्थित केलेत, तुम्ही महिलांच्या अत्याचाराचे प्रश्न का उपस्थित केलेत, त्याबद्दलची चौकशी राहुल गांधीजी करायला नरेंद्र मोदीच्या सरकारने राहुल गांधींच्या घरी दिल्लीमध्ये पोलीस पाठवले. खऱ्या अर्थानं महिला अत्याचाराची भूमिका मांडणं हे अगर या देशात चूक असेल तर खऱ्या अर्थानं या देशामध्ये हुकूमशाहीची सुरुवात झालेली आहे. याचा प्रत्यय आता नरेंद्र मोदी सरकारने आणलेला आहे, BJP ने आणलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागला तर ज्याप्रमाणे 77 इंदिराजीला राज देसाईजींनी त्यावेळेस त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला आणि देश पेटून उठला, तशा पद्धतीची परिस्थिती पूर्ण देशामध्ये होईल. काँग्रेसच नाही, काँग्रेसचे कार्यकर्तेच नाही तर सर्वसामान्य लोक नरेंद्र मोदींच्या आणि भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरतील. कारण की आज महागाई, बेरोजगारी, शेतकरी हे सगळे प्रचंड भारतीय जनता पार्टीच्या विरोधात रस्त्यावर उतरायला लागली. कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि एकमेव आशा असलेले राहुल गांधी या देशाला पुन्हा उभं करू शकतात. गांधी परिवारचं समर्पण त्याग या देशाच्या जनतेच्या मनात आहे आणि गांधी परिवार आणि काँग्रेसच या देशाला उभं करू शकतं. आणि म्हणून ज्या पद्धतीनं राहुल गांधींजीवर अटॅक करण्याचं काम सत्तेच्या जोरावर केंद्रातलं BJP सरकार करते आहे, नरेंद्र मोदीचं सरकार करते आहे, त्यांना हे परिणाम भोगावं लागतील. आणि म्हणून राहुल गांधी आंधी आहे, त्यांच्या वाटत जाऊ नका असा आमचा एक सल्ला त्यांना आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.